मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर आजपासून बंद करण्यात आलंय कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलंय दरम्यान मोरगाव इथे श्रींच्या दर्शनासाठी राज्यासह परदेशामधनं मोठ्या संख्येनं भाविक येत असतात नेहमीच या मंदिरामध्ये मोठी गर्दी असते दरम्यान आज अचानक हे मंदिर बंद झालं त्यामुळे भक्तांची मोठी निराशा झाली आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत पत्र प्रसिद्धी माध्यमांना आलंय ग्रामपंचायत सरपंच श्री निलेश केदारी यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे निलेश हरिभाऊ केदारी मोरगाव सरपंच मी सर्व भाविकांना आवाहन करतो की मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी अष्टनायकामधलं पहिलं तीर्थस्थान मयुरेश्वर आहे या कारणाने या ठिकाणून राज्यातनं परराज्यातून प देशातून या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी येत असतात आणि आत्ता जे जगात चाललेलं थैमान माजवलेला जो कोरोना व्हायरस आहे हा रोखण्यासाठी मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने सर्व भाविकांना एक विनंती करण्यात येत आहे की आम्ही मोरगाव गावचं जे मयुरेश्वर मंदिर आहे ते शासनाचा आदेश येईपर्यंत हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे ती भाविकांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं कारण की हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने अष्टनायकमधलं मढ पाली आणि अनेक मंदिरं देवस्थान त्या ठिकाणी बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच शेतूने दगडू सुद्धा त्या ठिकाणी बंद केलेले पुणे हा पुणे हे मोरगावपासून साठ किलोमीटर अंतरावर असल्याकारणाने आम्ही हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी सर्व भाविकांनी मोरगाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांना सहकार्य करावे मंदिरामध्ये होणाऱ्या दैनंदिन धार्मिक सर्व विधी मात्र सुरूच राहणार आहेत अशी माहिती पुरोहित विजय ढेरे यांनी बोलताना दिली आहे सकाळी गावामध्ये स्थानिक ग्रामस्थांना मात्र काही वेळ दर्शनासाठी सवलत देण्यात आली होती मनोहर तावरे सी चोवीस तास बारामती सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी